नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर कव्हर. स्वागत आहे आपलं डीके मल्टीसर्विसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुमचं जर एखादा शॉप असेल किंवा एखादं दुकान असेल किंवा एखादा बिझनेस असेल तर ते चालवण्यासाठी तुमच्याकडं शॉप पॅक्ट लायसन असणे अत्यंत आवश्यक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शॉप पॅक्ट लायसन कसं काढायचं, ठीक आहे. तर बघा, तुम्हाला इथं जे काही लिंक दिसत आहे तर या लिंकवर तुम्हाला यायचं आहे. याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. आता हे जे काही पेज आहे तर हे इंग्लिशमध्ये आहे, तुम्ही या पेजला मराठीमध्ये सुद्धा करू शकता. इथं बघा, मराठी ऑप्शन दिलेलं आहे, म्हणजे तुमचं हे जे सर्व पेज आहे तर हे मराठीत होणार आहे, ठीक आहे. तर या पेजवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करण्याच्या आधी तुम्ही जर आपले सरकारवर फर्स्ट टाईम आले असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं अत्यंत आवश्यक असते, त्यानंतरच तुम्ही लॉग इन करू शकता. तर त्याआधी आपण हा व्हिडिओ बनवला होता, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन मेथडने आपले सरकारवर रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या आणि रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर बघा, तुम्हाला पहिली जी फील्ड आहे याच्यामध्ये तुमचा युजर आय डी टाकायचा, त्यानंतर पासवर्ड टाकायचा, वरती जो काही कॅप्चा कोड दिसत आहे तुम्हाला या फील्डमध्ये टाकायचा, त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट जो काय असणार आहे तो तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचा, आणि त्यानंतर काय करायचं, हे जे काही लॉग इन बटन दिलेलं आहे तर लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही जर तुमचा पासवर्ड विसरला असाल तर फॉरगॉट पासवर्ड या बटनावर क्लिक करायचं, आणि जर तुम्ही तुमचा युजर नेम विसरला असाल तर मग तुम्हाला फॉरगॉट युजर नेम या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड इथं मिळवू शकता, ठीक आहे. तर सगळे डिटेल मी भरतो आणि लॉग इन करून घेतो. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही पेज हे येणार आहे, याच्यामध्ये तुमचं नाव आहे, त्यानंतर तुम्हाला इथं पासवर्ड वगैरे चेंज करायचं असेल, एडिट प्रोफाईल करायचं असेल किंवा मग लॉगआउट करायचं असेल किंवा मग तुमची लँग्वेज चेंज करायची असेल, तुम्ही ते करून घेऊ शकता. त्यानंतर बघा, तुम्हाला इथं खाली यायचं आहे, इथं बघा तुमची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री वगैरे दिसणार आहे. त्यानंतर बघा, इथं जे काही सर्च सर्व्हिस ऑप्शन आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटलमध्ये SHOP शॉप असं काही टाकायचं आहे, त्यानंतर तुमच्यासमोर इथं नवीन सर्व्हिस येणार आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, शॉप पॅक लायसन न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यात खालचा जो काही ऑप्शन आहे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन हा जो काही आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही तुमचं शॉप पॅक लायसन रिन्यूअलसुद्धा इथून करू शकता. तर आपल्याला नवीन काढायचं आहे, त्यामुळं सगळ्यात खालचा ऑप्शन मी क्लिक करतो. त्यानंतर बघा, तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे, म्हणजे नवीन जे काही वेबसाईट आहे त्यावर रिडायरेक्ट होणार आहे, आपण त्याची थोडीशी वेट करूया. त्यानंतर बघा, असा काही पेज तुमच्यासमोर येणार आहे, तर बघा इथं डाव्या साईडला तुम्हाला काय करायचं आहे, शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशन हे जे काही ऑप्शन आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये जे काही ॲप्लिकेशन फॉर्म हा जो काही ऑप्शन आहे तर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर शॉप पॅक लायसनचा नवीन ॲप्लिकेशन फॉर्म येणार आहे. तर बघा, इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, तुमचे जर वर्कर 0 ते 9 वर्कर असले तुमच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये तर तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, आणि जर तुमच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये म्हणजे शॉपमध्ये मोर दॅन 10 याच्यापेक्षा जास्त वर्कर असले तर मग तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, ठीक आहे. तर माझे 0 ते 9 आहे वर्कर आहे, त्यामुळे मी पहिला ऑप्शन सिलेक्ट करतो, आणि त्यानंतर काय करायचं, कन्फर्म हे जे काही बटन दिलेलं आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला बाकीचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर डिव्हिजनमध्ये तुमचं जे काही डिव्हिजन असणार आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे जो काय असणार आहे तो. त्यानंतर ऑफिस ऑफ द गव्हर्नमेंट तुम्हाला डिफॉल्ट तुमचं जे काय असणार आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ द एस्टॅब्लिशमेंट, तुमचं जे काही एस्टॅब्लिशमेंट आहे तर त्याचं नाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं इंग्रजीमध्ये, त्यानंतर ते ॲटोमॅटिक मराठीत येणार आहे. जर मराठीत ते बरोबर आलं नाही तर ते तुम्हाला मॅन्युअली टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, इथं प्रिव्हियस डिटेल्स ऑफ द एस्टॅब्लिशमेंट याच्यामध्ये ऑप्शन आहे, तर तुम्हाला इथं न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, ॲड्रेस अँड सिच्युएशन ऑफ द एस्टॅब्लिशमेंट, तर तुम्हाला स्ट्रीटमध्ये तुमचा जो काही रस्ता आहे तुमच्या शॉपचा तर तो याच्यामध्ये टाकायचा आहे, ॲटोमॅटिक इकडं मराठीमध्ये नाव येणार, ते जर चुकीचं असलं ते तुम्ही बरोबर करून घ्यायचं आहे. त्यानंतर लँडमार्कमध्ये तुमची जी काही खूण आहे तर ती इथं टाकून घ्यायची आहे, तुमचं दुकान वगैरे कुठं आहे, ठीक आहे. त्यानंतर लोकॅलिटी ऑर वार्ड, तुमचा वार्ड ग्रामीण आहे का शहरी आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मराठीत ॲटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर इथं स्टेट टाकून घ्यायचं आहे, म्हणजे ॲटोमॅटिक तो आलेलाच आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे लिस्टमधून, तुमचं गावसुद्धा लिस्टमधून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मॅन्युअली तुम्हाला इथं पिनकोड टाकून घ्यायचं आहे, तुमचा डिफॉल्ट इथं मोबाईल नंबर येणारच आहे. त्यानंतर तुम्हाला ईमेल आय डीसुद्धा टाकून घ्यायचं आहे, तुमचा जो काय असणार आहे तो. त्यानंतर ओनरशिप ऑफ प्रिमायसेस, त्याच्यामध्ये तुमचं जे काही शॉप आहे तर हे तुमचं स्वतःच आहे किंवा मग ते भाड्याने दिलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला तो ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर माझं इथं स्वतःच, त्यामुळं सेल्फ ओन हा ऑप्शन मी सिलेक्ट करतो. जर तुमचं भाड्याचं असेल तर रेंटल ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस, तुम्ही तुमचा जो काही बिझनेस आहे हा कधीपासून चालू केला तर ती डेट इथं टाकून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला मॅन्युअली ती सर्च करून म्हणजे निवडून घ्यायची जी असणार आहे ती. त्यानंतर बघा, खाली तुम्हाला नेचर ऑफ बिझनेस, तुमचा बिझनेस कसा आहे, तर बघा माझा जो काही बिझनेस आहे ऑनलाईन सर्व्हिस आहे तर त्यानुसार तुम्हाला इथं मराठीमध्ये ते येणार आहे. जर बरोबर आलं नाही मराठीमध्ये तर तुम्हाला मॅन्युअली ते टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, तुमचा जे काही बिझनेस आहे तर हा पब्लिक आहे का प्रायव्हेट आहे, त्यानुसार तुम्हाला तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे.
त्यानंतर मॅनपॉवर ऑर वर्कर डिटेल्स, तुमच्या जी काही इस्टॅब्लिशमेंट आहे तर त्याच्यामध्ये किती लोक काम करतात, किती पुरुष काम करतात, किती स्त्रिया काम करतात किंवा मग ट्रान्झेंडर किती काम करतात, त्यानुसार तुम्हाला तो आकडा इथं टाकून घ्यायचा. तर माझ्या याच्यामध्ये एकच वर्कर आहे त्यामुळे मी एक हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्यानुसार बघा तुम्हाला इथं तुमचं जेवढी काही इस्टॅब्लिशमेंट आहे तर त्याच्यामध्ये किती लोक काम करतात तो आकडा इथं दिसणार आहे. त्यानंतर बघा नेम ऑफ द एम्प्लॉयर, जो काही मालक आहे तुमच्या इस्टॅब्लिशमेंटचा त्याचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला हे मराठी इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं, त्यानुसार इथं ॲटोमॅटिक मराठीमध्ये ते येणार आहे. जर मराठीत बरोबर आलं नाही तर ते तुम्हाला बरोबर करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथं मालकाचा निवासी पत्ता तुम्हाला भरायचा आहे. जसा आपण वरती भरला दुकानाचा तसाच इथं तुम्हाला तो भरून घ्यायचा आहे. ठीक आहे, स्ट्रीट, लँडमार्क, लोकॅलिटी, त्यानंतर स्टेट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, तालुका, तुमचं गाव, त्यानंतर पिनकोड, त्यानंतर इथं बघा रेसिडेंट सीन, तुम्ही इथं कधीपासून राहतात तर तुम्हाला ती इथं डेट टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे जो काय असणार तो, तुमचा ईमेल आय डी इथं टाकून घ्यायचा आहे मालकाचा, त्यानंतर मालकाचा मोबाईल नंबर आणि स्टेटस ऑर डेझिग्नेशन, तुम्ही इथं काय आहात म्हणजे ओनर आहात का काय आहात तर ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा नेम अँड रेसिडेंटल ॲड्रेस ऑफ मॅनेजर, जर तुमच्या दुकानमध्ये मॅनेजर असला तर ते मॅनेजरचा डिटेलसुद्धा इथं टाकून घ्यायची. तर माझ्या दुकानमध्ये मॅनेजर नाही त्यामुळं मी इथं मॅनेजर डिटेल टाकून घेत नाही. त्यानंतर बघा इथं तुम्हाला कॅटेगरी ऑफ इस्टॅब्लिशमेंट ही निवडून घ्यायची. तर बघा तुम्हाला जे काही दुकानाची कॅटेगरी आहे तर बघा इथं ऑप्शन दिलेले आहेत. तर तुमचं शॉप आहे तर तुम्हाला इथं शॉप ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचं जर दुसरं असेल ते सुद्धा तुम्ही निवडून घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा जर तुम्हाला दुसऱ्या फील्डमध्ये जायचं आहे त्याच्यामध्ये तुमचं जे काही शॉप आहे तर हे कशाच्या रिलेटेड आहे त्यानुसार तुम्हाला इथं तो ऑप्शन निवडून घ्यायचा. बघा तुमचं आईस्क्रीमचा आहे का किंवा मग ऑप्टिशियन आहे का तुम्ही, कपड्याचं दुकान आहे का, तर जो काही तुमचा ऑप्शन असेल तो तुम्ही निवडून घ्यायचा आहे. ठीक आहे, कम्प्युटर सेल्स वगैरे करता का, आणि जर तुमचं ऑप्शन याच्यामध्ये सापडलं नाही तर तुम्हाला आधार हा जो काही ऑप्शन दिलेला आहे इतर हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि तुमचं जे काही शॉप आहे ते कशाच्या रिलेटेड आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. बघा इथं मी कॉम्प्युटर कॅफे हा ऑप्शन टाकून घेतला आहे. तुमचं जे काय असणार त्यानुसार तुम्ही इथं टाकून घेऊ शकता. त्यानंतर बघा इथं टाईप ऑफ ऑर्गनायझेशन, याच्यामध्ये तुमचं जे काही ऑर्गनायझेशन आहे तर हे सेल्फ ओनरशिप म्हणजे तुमचा स्वतःच्या मालकीचं आहे का किंवा मग पार्टनरशिपमध्ये आहे का किंवा मग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का, पब्लिक लिमिटेड कंपनी आहे किंवा मग लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, तर याच्यापैकी तुमचा जो काय असणार आहे तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर माझं स्वतःचं आहे त्यामुळे मी सेल्फ ओनरशिप हा ऑप्शन निवडून घेतो. त्यानंतर बघा तुम्हाला इथं काय करायचं आहे, तुमचं जे काही दुकान आहे तर तुमच्या दुकानामध्ये मेंबर वगैरे किती आहेत मालकाचे तर ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचे. तर माझ्या दुकानामध्ये फक्त एकच मेन आहे त्यामुळे मी एक ऑप्शन टाकून घेतलेलं आहे. तुमचे जर वेगवेगळे ऑप्शन असेल तर तुम्ही ते टाकून घेऊ शकता. ठीक आहे, तुमच्या दुकानामध्ये काही तुमचा भाऊ आहे का, बहीण आहे का, काय आहे का, ते ऑप्शन तुम्हाला इथं टाकून घ्यायचे. त्यानंतर बघा इथं सेल्फ डिक्लेरेशन, तुमचं जे काही स्वयं घोषणापत्र आहे तर ते तुम्हाला असेप्ट करून घ्यायचं आहे आय अग्री ऑप्शनवर क्लिक करून. आणि तुम्हाला ते व्यवस्थित पाहायचं आहे तुमचं जे काही डिटेल लागले ती बरोबर आहे का नाही ते. त्यानंतर तुम्हाला सेव्ह डिटेल्स हा जो काय ऑप्शन आहे तर यावर नंतर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा तुमच्या स्क्रीनवर असा काही मेसेज येणार आहे, कृपया खालील माहिती तपासून ती जतन करा, ती बदलता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला ती व्यवस्थित पाहायची. जर माहिती बरोबर असेल तर मग ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. तर बघा आपल्याला स्क्रीनवर एक एरर मेसेज आलेला आहे. तर बघा इथं आपले जे काही वर्कर होते तर ते त्यांचे डिटेल इथं टाकून घ्यायचे राहिले, ते आता आपण टाकून घेऊ. एकदा ओके करायचं आहे, त्यानुसार तुमची जी काही डिटेल इथं राहिली होती अपुरी तर ती आता मी भरून घेतो. ठीक आहे, तुम्हाला जे काही इथं वर्क वगैरे आहेत त्यांचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे, फॅमिली मेंबरचं नाव टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा तुमच्या दुकानामध्ये जे काही लोक काम करतात तर जे लोक काम करतात त्यांची संख्या टाकायची आणि जे काम करत नाहीत तर ॲटलिस्ट तुम्हाला इथं झिरो टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे इथं एरर आला होता. त्यानंतर बघा इथं आपण खाली जे काही डिटेल टाकली होती तुमच्या फॅमिली मेंबरची, तर तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कोणकोण काम करत आहे त्यांचीसुद्धा इथं माहिती टाकायची. तर बघा इथं एक नाव टाकलेलं आहे मी आणि मराठीमध्ये ते ॲटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर बघा इथं तुम्हाला तुमच्या दुकानामध्ये जर स्त्रिया काम करत नसतील तर झिरो ऑप्शन निवडायचं आहे आणि ट्रान्झेंडरसुद्धा जर काम करत नसतील तरी पण तुम्हाला झिरो ऑप्शन टाकून घ्यायचं आहे, म्हणजे झिरो टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परत मग जशी आपण सेव्ह डिटेल ऑप्शनवर क्लिक केलं तर त्यानुसार तुम्हाला बाकीची डिटेल इथं सबमिट करून घ्यायची. सगळी माहिती भरल्यानंतर बघा तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी इथं भेटणार, तर तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला ओके या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला असं काय ॲप्लिकेशन तुमचं दिसणार आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात. तर डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशनसुद्धा इथं लागते. तर ज्यावेळेस इथं आपण ॲप्लिकेशन करू लागलो होतो तर त्यावेळेस बघा शॉप टॅन इस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशन इथं जे काय डाव्या हाताला ऑप्शन आहे तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सेल्फ डिक्लेरेशन हे जे काही आहे लिहिलेलं तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे सेल्फ डिक्लेरेशनची फाईल मग तुमच्यासमोर येणार आहे. तर हे जे काही सेल्फ डिक्लेरेशन आहे तर याच्यावर तुमची सही आणि तुमचं नाव इथं आपल्याला लिहावं लागते. ठीक आहे, म्हणजेच हा डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचा आहे तर तुम्ही याच्यावर सही करायची आणि तुमचं नावसुद्धा इथं लिहायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला इथं जे काही अपलोड डॉक्युमेंट हा जो काही बटन दिलेला आहे तर अपलोड डॉक्युमेंट याच्यावर
क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा आपलं डॉक्युमेंट याच्यावर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. ठीक आहे, तर बघा तुम्हाला इथं फोटो अपलोड करायचा आहे. तर फोटोची जी काही विड्थ आहे तर ही 160 पिक्सलमध्ये असली पाहिजे आणि फोटोची जी काही उंची आहे तरी 200 ते 212 पिक्सलमध्ये असली पाहिजे. त्यानंतर तुम्हाला इथं सिग्नेचरसुद्धा अपलोड करायचे आहे तर सिग्नेचरची विड्थ ही 256 पिक्सलमध्ये असली पाहिजे आणि जी काही हाईट आहे तर ती 64 पिक्सलमध्ये असली पाहिजे. ठीक आहे, परत तुम्हाला इथं जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर फोटो आणि सिग्नेचरची जी काही साईज आहे तर ही साईज 5 KB ते 20 KBच्या दरम्यान असली पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला इथं बाकीचं जे काही ॲप्लिकन आय डी प्रूफ आहेत तर हे दोन तुम्हाला अपलोड करावं लागतात. एक आधार कार्ड अपलोड करायचं आणि दुसरं म्हणजे सेल्फ डिक्लरेशन. जे काय आता तुम्हाला मी सेल्फ डिक्लरेशन दाखवलं तर त्याच्यावर तुम्हाला सही आणि तुमचं नाव लिहायचं, त्याची प्रिंट करायची आणि त्याची एक PDF फाईल बनवायची, ती तुम्हाला अपलोड करावी लागते. ठीक आहे, आणि तुमचं जे काय आधार कार्ड आहे तर आधार कार्डचा मागचा आणि पुढचा फोटो तुम्हाला इथं अपलोड करावं लागते. त्यानंतर बघा इथं कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये तुमचं जे काही दुकान आहे तर ॲक्च्युअलमध्ये तुमच्या दुकानाचा लोगो तो असला पाहिजे मराठीमध्ये आणि बरोबर ॲप्रोप्रिएट स्पेसमध्ये तो फोटो असला पाहिजे, तोसुद्धा तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. आणि अदर डॉक्युमेंटमध्ये तुम्ही पॅन कार्ड वगैरे अपलोड करून घेऊ शकता. ठीक आहे, तर बघा इथं आपल्याला जो काही फोटो अपलोड करायचा तर चूज फाईल या बटनवर क्लिक करून तुम्हाला फोटो तुमच्या मोबाईलमध्ये किंवा मग कम्प्युटरमध्ये असला तर तो तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. बघा आता मी फोटो अपलोड करून घेतलेला आहे. आता तसेच तुम्हाला सिग्नेचरसुद्धा अपलोड करून घ्यायचे आहे. चूज फाईल बटनवर क्लिक करायचं आणि तुमचा जिथं काही सिग्नेचर आहे तर ती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर बघा आता सिग्नेचरसुद्धा अपलोड झालेली आहे. त्यानंतर बघा आपल्याला ॲप्लिकन आय डी प्रूफ याच्यामध्ये आधार कार्ड आधी अपलोड करून घ्यायचं आहे. चूज फाईलवर क्लिक करायचं आणि तुमचा जिथं काही डॉक्युमेंट आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. तसंच तुम्हाला सेल्फ डिक्लरेशनसुद्धा निवडून घ्यायचं चूज फाईल बटनवर क्लिक करून. त्यानंतर कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये तुमचा जो काही शॉप आहे तर त्याचा ॲक्च्युअल फोटो तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. तुमच्या मोबाईलमध्ये किंवा मग कम्प्युटरमध्ये तो असेल तसा तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा अदर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला तुमच्याकडे जर पॅन कार्ड असलं तर चूज फाईल या बटनावर क्लिक करून तुम्ही पॅन कार्डसुद्धा अपलोड करून घेऊ शकता. तर हे जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, कंपल्सरी डॉक्युमेंट, अदर डॉक्युमेंट, ठीक आहे, त्यानंतर ॲप्लिकन आय डी प्रूफ, तर याची जी काही साईज आहे तर ही साईज तुम्हाला इथं बघा दिलेली आहे. तुमची साईज पाहिजे 75 KB ते 100 KBच्या दरम्यान. जर ती फाईल .jpg किंवा मग .jpeg किंवा मग png असेल तर आणि ती जर PDF फाईल असेल तर मग तिची साईज 512 KBच्या कमी असली पाहिजे. ठीक आहे, ती PDF फॉर्मॅटमध्ये असली तर तुम्ही ते पाहून घेऊ शकता. जर तुम्हाला डॉक्युमेंटची साईज कमी जास्त करण्यात प्रॉब्लेम येत असेल तर आपण याआधी हा व्हिडिओ बनवला होता, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमची पिक्सलमध्ये साईज कशी कमी जास्त करायची. त्यानंतर हा सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला होता, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमची डायरेक्ट साईज कमी जास्त कशी करायची. तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ पाहून घेऊ शकता. या दोन्ही व्हिडिओची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तर बघा सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड केल्यानंतर इथं जे काही खाले अपलोड डॉक्युमेंट हे जे काही बटन आहे तर यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आपल्या स्क्रीनवर असा काही मेसेज येणार आहे, डॉक्युमेंट्स अपलोडेड सक्सेसफुली, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झाले. ओके केल्यानंतर तुम्हाला आता पेमेंट करायचे तर पेमेंट तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता किंवा बँक चलनंसुद्धा पेमेंट करून घेऊ शकता. इथं आपण ऑनलाईन पेमेंट करून घेऊया. तर बघा इथं तुम्हाला टोटल अमाऊंट आहे 23.60 रुपये. ठीक आहे, तर तुम्हाला कन्फर्म हे जे काही बटन आहे तर कन्फर्म बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्ही पेमेंट मेथड रिडायरेक्ट होणार आहे. तर बघा इथं वेगवेगळे ऑप्शन आहेत पेमेंटचे, वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट ऑर डेबिट कार्ड, IMPS और UPI. तर मी इथं UPI ऑप्शन निवडतो. UPI ऑप्शन निवडल्यानंतर तुमचा जो काही UPI ऑप्शन असतो तर तुम्हाला या फील्डमध्ये तो एंटर करायचा आहे. त्यानंतर पेज पुढे जाणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला इथं पेमेंट किती करायचे ते परत दाखवतात. आता तुम्हाला प्रोसीड फॉर पेमेंट हा जो काही ऑप्शन आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पेमेंट मेथडवर जाणार. परत बघा तुम्हाला इथं जे UPI, QR, ई चलान, वॉलेट और कॅश कार्ड, इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इथं ऑप्शन दिलेले आहेत. तर परत मी UPI ऑप्शन निवडतो. त्यानंतर तुमचा जो काही मेक पेमेंट हा ऑप्शन आहे तर तुम्हाला मेक पेमेंट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मेक पेमेंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही UPI ID टाकला होता त्यानुसार तुम्हाला इथं पेमेंट करावं लागते. तर बघा प्रोसीड विथ पेमेंट या ऑप्शनवर परत क्लिक करायचं आहे. आता तुम्ही पेमेंटच्या मेथड जाणार, तुम्हाला इथं बॅक वगैरे काही घ्यायचं नाही. ठीक आहे, तर इथं बघा तुम्हाला ट्रान्झॅक्शन IDसुद्धा इथं मिळत आहे. त्यानंतर तुम्हाला परत एकदा तुमचा जो काही UPI ID आहे तर तो UPI ID याच्यामध्ये टाकायचा आणि मेक पेमेंट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा तुमचा जो काही UPI ID आहे तर त्यानुसार तुम्हाला इथं जे काही मिनिट आणि सेकंद कमी होताना दिसत आहे तर या मिनिटाच्या आत तुम्हाला तिथं पेमेंट करून घ्यायचे. तर माझा UPI फोनपेचा होता त्यामुळे मी आता फोनपेवर जातो आणि पेमेंट करून घेतो. पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर बघा तुम्हाला इथं रिसिप्टसुद्धा येणार आहे. ट्रान्झॅक्शन इज सक्सेसफुल. ठीक आहे, तुम्ही रिसिप्ट डाउनलोडसुद्धा करू शकता किंवा मग तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा
घेऊ शकता, ठीक आहे. तुम्ही डॉक्युमेंट अटॅच बाय युजर, तुम्ही इथं कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केले ते सुद्धा इथं दाखवत आहेत. तर तुम्हाला काय करायचं, आता बॅक हे जे काही बटन आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हवं तर तुम्ही याचे जर प्रिंट घ्यायचे असेल तर इथं जे काही बाजूला बटन आहे यावर सुद्धा तुम्ही क्लिक करून घेऊ शकता. बॅक या बटनावर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही बॅक जाणार, ठीक आहे. त्यानंतर बघा तुमचा जे काही शॉप टॅन एस्टॅब्लिशमेंट रिपोर्ट होता, तर याच्यामध्ये तुम्हाला पहिलं जे काही ऑप्शन आहे डाउनलोड फॉर्म, तर या डाउनलोड फॉर्मवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचा जो काही फॉर्म आहे तर तो तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. हा फॉर्म तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही तुमच्या शॉपवर लोन वगैरे घ्यायचं असते तर तुम्ही बँकेला तो सादर करून घेऊ शकता, ठीक आहे. तर बघा हा फॉर्म तुमच्यासमोर दिसत आहे. तुम्ही हा फॉर्म व्यवस्थित तुमच्याकडे ठेवायचा आहे. तुम्ही हा कित्येक वेळासुद्धा डाउनलोड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. याच्यामध्ये सगळी काही डिटेल तुम्ही जशी फॉर्ममध्ये भरली तर ती डिटेल याच्यामध्ये असणार आहे. तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आता जे काही डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट हा जो काही ऑप्शन आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं, म्हणजे हेच तुमचं जे काही शॉपटॅक लायसन आहे तर हेच असणार आहे. तर डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट या बटनावर क्लिक करा, तर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला जे काही दिसणार आहे तर हे तुमच्या दुकानावर तुम्ही याची कलर प्रिंट काढायची आहे आणि तुमच्या दुकानावर तुम्ही हे लावून घेऊ शकता, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे काही शॉपटॅक लायसन आहे तर हे तुम्हाला अगदी 23.60 रुपयांमध्ये, म्हणजेच सरासरी 23 रुपयात तुम्हाला काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या दुकानाचं किंवा एखाद्या बिझनेसचं किंवा एखाद्या दुसऱ्या कशाचं तुम्हाला शॉपटॅक लायसन काढायचं आहे. तुम्हाला जर लायसन काढताना काही प्रॉब्लेम आला तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता, किंवा मग आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक टेलिग्राम ग्रुप आहे, तो तुम्ही जॉईन करून सुद्धा तुमच्या अडचणी सांगू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, व दुसऱ्या कोणाला त्यांचं लायसन काढायचं असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.